हॅलो एवरीवन, मी स्नेहल नेहूस फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत चहा, आणि तो पण गुळातला आणि तो पण मिल्क पावडर घालून. चला तर मी दाखवते तुम्हाला साहित्य. हा आहे 2 चमचे गुळ, ही आहे 2 चमचे मिल्क पावडर, ही आहे छोटे 2 चमच चहापत्ती, आणि हे आलं 2 लवंगा, थोडीशी दालचिनी आणि 1 वेलची. चला तर मी दाखवते कसं करायचं ते. चला मग आपण आता चहा करायला सुरुवात करूया. हे जे आलं आणि हे सर्व पदार्थ होते ना, मसाले, हे सगळे मी बारीक कुटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण टाकणार आहोत चहा पावडर 2 चमचे. ह्याला चांगले आपल्याला उकळे आणायचे. छान 2-3 मिनिट आपण ह्याला उकळी आणूया, कारण तो मसाला शिजला जाईल त्यामध्ये. हा चहा गुळाचा चहा पूर्वी फार प्यायला जायचा. मिल्क पावडर पण तेव्हा कुठे असायचे कुठे नसायचे, पण प्यायला तर खूप जायचा. माझ्या काकीचं माहेर जे होतं ना, तिथं मिल्क पावडर खूप प्रमाणात भेटायची. काकी म्हणजेच माझी मोठी काकी आबाई. चला तर हे आता उकळून झालेलं आहे. आपण काय करूया, हा गूळ त्यामध्ये वितळवूया. 2 चमचा आपला गूळ, आपल्याला हा 2 कप चहा करायचा आहे. सर्व मसाले आणि चहापत्ती कच्ची राहता कामा नये. चहापत्ती चांगली आपल्याला शिजवायची आहे. मिल्क पावडर मी गरम पाणी टाकून घोळून घेतलेली आहे. छान लागतो, शुगरच्या पेशंटसाठी हा खूप फायदेमंद ठरतो गुळाचा चहा. आपल्याला मसाले पूर्ण यासाठी शिजवायचे की आपल्याला दूध पावडर मिल्क पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला चहा बिलकुल उकळायचा नाहीये, त्यामुळे आपली चहापत्ती आणि हे सर्व मसाले पूर्णपणे शिजले पाहिजे, कच्चे राहता कामा नये. चला तर हे झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया, आणि गॅस बंद केल्यानंतर आपण हे मिल्क पावडर जी आपण घोळून ठेवली होती ती यामध्ये गाळूया. बघा किती छान चहा झालेला आहे हा.